आमचा काय विरोध आहे? प्रत्येकाला लोकशाही अधिकार घेतला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण आम्ही ज्याला बोलतच नाही त्याने आमच्यावरती समाजावरती बोलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. ज्यांचं आम्ही कधी नावच घेत नाही त्यांनी बळच विनाकारण भांडण निकत घेऊ नये, मराठ्याच्या अंगावर येऊ नये. छगन भुजबळांना आम्ही बघतो, जे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते. ज्यांचा नोबिश आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलते. ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, ज्यांना धक्काच लागत नाही एन टी विजेंटीला, ते आमच्या विरोधात बोलते. म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे, विनाकारण मराठ्यांच्या मागं लागण्याचं काम आहे. तुम्हाला धक्का लागला तुमचं तिकडं मागा ना, आहे ते आमच्या कशाला इकडं हे करता, आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत. मग आता बोलत नसून बळच बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला तरी तुमची किंमत कळायली पाहिजे राव. जे आपण एन टी विजेंटीमध्ये आहे, मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही. छगन भुजबळांना आम्ही बघू, ओबीसीचं मागतो आम्ही ते बघू. छगन भुजबळची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कुणी? विनाकारण, विनाकारणच ना. आता तुमच्या मागणीचं तुम्ही बघा, ज्याला आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी भांडायले विनाकारण. बरं तुमची किंमत तरी तुम्हाला कळायली पाहिजे राव, की आपली किंमत आहे ते आपल्याला बोलतच नाही तर आपण बळच बोलतो. आता सामान्य धनगर बांधवला हे कळतं, याला उगच उगच भांडण निकत घ्यायले ते बिचारे इकडून मराठी काहीच बोलणार त्यांना, तरी हे बळच बोलत आहेत त्यांना. तुम्ही मनाने समजून घेतलं पाहिजे की ते आपल्याला विरोधक मानत नाहीत मराठी, आपण बळच त्यांना घाण घाण बोलतो. आम्ही बोलतो छगन भुजबळला उत्तर देते ही, म्हणजे किती इडपण आहे. अरे तुम्ही प्रतिष्ठित आहे, तुम्हाला प्रतिष्ठा आहे, तुम्हाला आम्ही बोलतच नाहीत आणि तुम्ही बळच बोलता. आमच्या छगन भुजबळ बोलतं, तो छगन भुजबळचा तो काय संबंध आहे? तो आरक्षण कोणचं, आम्ही मागतो कोणचं, आमचा विषय काय? तुम्ही विनाकारणच मराठ्याला भांडायला निघालात हे धनगर बांधवला कळायला लागला आता. हां ठीक आहे, आम्ही जर त्याला उत्तर दिले असते तर म्हणता आला असतो. धनगर बांधवही म्हणला असतं आमच्या माणसाला बोलायला लागले, माघरी उत्तरं द्यायला लागलेत म्हणून ते बोलत असतील. आज 10 महिने झाला आम्ही त्यांचं नावसुद्धा घेणार, तरी ते नेते आम्हाला बोलतायत. त्यांचं धनगर बांधवला वाटतं हे विनाकारण मांडणे काय. मग त्यांचंही त्यांना कळायला पाहिजे की चायला आपल्याला हे नाही बोलत, नाही बोलायचं आपण सुद्धा विनाकारण, काय बोलायचं बळच बळच असं. त्यांना थोडंफार तरी मनाला उलसी वाईट वाटलं पाहिजे ना. आपण नाही म्हणत का आपण एखाद्या माणसाला रुसल्याला 4-5 वेळेस बोलवतो, बोल बोल, ते बोलतच नाही. मग 5 वेळेस माणूस म्हणतो काय बोलायचं तर त्याला ते बोलतच नाही. तसं तुम्हाला उलसी का काही वाटणा? आम्ही बोलावणार तर जाऊन तिकडे कवर बोलायचं आपण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.